ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। महायुतीचे उमेदवार सुनील कांबळेजी आहेत सिटिंग MLA, आणि परत एकदा मी सगळ्या डॉक्टर्स आणि प्रोफेशनल लोकांना रिक्वेस्ट करायला या ठिकाणी आलो होतो की आमचे महायुतीचे उमेदवार श्री सुनील कांबळेजी यांना बहुमताने परत एकदा लोकांना निवडून द्यावं। गेल्या 5 वर्षामध्ये त्याने केलेलं काम आणि महायुतीच्या सरकारने केलेलं काम हे लोकांसमोर आहे। त्यांच्या मतदारसंघातलं काम असेल किंवा महाराष्ट्रातलं काम असेल, कारण माननीय मोदीजीच्या डबल इंजिन सरकारच्या खालीच महाराष्ट्रातील विकास हा झालेला आहे। पूर्ण महाराष्ट्रात असेल, पुण्यात असेल, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट जर कधी झाली असेल तर ती फक्त आणि फक्त या काळात झालेली। म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की परत एकदा श्री सुनीलजींना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा, ही रिक्वेस्ट करायला मी इथं आलो। पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी प्रवास करत आहे मागचे 10-12 दिवस। एकदम चांगला रिस्पॉन्स आहे, लोक जे जे भेटतील ते सांगतात, लाडल्या बहिणी पण सांगतात आमचा आशीर्वाद तुम्हाला आहे, सिनियर सिटीजन सगळे सांगतात की आम्ही सगळेजण महायुतीसाठी आहोत, नरेंद्र मोदीजींसाठी आहोत। त्यामुळे मला खात्री आहे की परत महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्रात येणार। सबका साथ सबका विकास हे पण आमचं ब्रीदवाक्य आहे, त्याच्यावरती ते कधीच बोलले नाहीत। आम्ही सबका साथ सबका विश्वास सातत्याने करत आलेलो आहे आणि सगळ्यांचा विकास पण केलेला आहे। ही तर केवढी मोठी घोषणा आहे, आणि पूर्ण जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठलाही विकास करत असताना आम्ही कधीही कोणाला अडवलेलं नाही आहे। मनापासून आभार मानतो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पार्टीशी आपण उभे आहे ना, त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार मानतो। खरं तर आपला समाजाशी एकदम निगडीत संबंध असतो, प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घेणारे आपण, समाजाची काळजी घेणारे आपला डॉक्टर वगैरे। खरं तर मी आरोग्याच्या दृष्टीने कोविडच्या काळापासून खूप काम करतो, सर्व हॉस्पिटलशी माझा दररोज संबंध येतो, अशा याच्यात आपण खूप काम करण्याकडे समाजाशी निगडीत असणारे आपण सर्वांना एकदा खरं मनापासून आभार मानतो। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पार्टीशी आपण उभे आहे ना, त्याबद्दल पुन्हा एकदा मी मनापासून आपला आभार मानतो। थांबतो, जय जय महाराष्ट्र। काय दादा नेहमी आपल्या हॉटेलमध्ये येत होते सुनील कांबळे साहेब, कारण बरेच आले की नेहमी हॉटेलमध्ये येतात, नेहमी गप्पा गोष्ट व्हायचे 25 वर्षापासून कधी काय प्रॉब्लेम नाही काय नाही सगळी माहिती मला विचारायची, काय अडचण असली तर मला सांगा, काय असेल तरी बोलत जा, आणि त्या आवराजून आमची भेट घेत होते। पुन्हा हो हे निवडून येतील हो। संजय कोठारी इथे सुनीलभाऊ कांबळे खूप एकदम पुढे आहे आणि त्यांनी आम्हाला खूप मदत केली आमचे मला आणि आमच्या समाजाला। लढत कशी होईल यावेळी? यावेळी आता आमच्या डॉक्टर साहेबचा पूर्ण सपोर्ट आहे सुनील कांबळे सरांना, भरपूर केलं मी केलं 10 वर्ष झालं त्यांना ओळखतो, पर्सनली ओळखतो आहे हां, आणि कॅन्टोनमेंट मतदारसंघात ते भरपूर मतांनी जिंकून येणार आहे। मंत्री वाटत सुनील कांबळे सर मंत्री? येस येस, कारण की त्यांचे भाऊ होते तर त्यांनाही यावेळची चान्स आहे। सुनील कांबळे सरांनी 3 फ्लायओव्हरवर हा एकच मतदारसंघामध्ये 3 फ्लायओव्हर झालेले आहे, एकदम हायेस्ट, म्हणजे इट इज व्हेरी गुड, स्पेशली लुनानगर जंक्शनचा हे झालं आहे निवडणूक। आपले उमेदवार कोण आहेत? आमचे सुनील ज्ञानदेव कांबळे। अजूनही काय दुसरे उमेदवार? रमेश भाऊ दादा बागवे। कशी वाटते निवडणूक? निवडणूक एकदम सुंदर होईल, सुनील ज्ञानदेव कांबळे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून येतील आणि महायुतीची सत्ता देखील येईल। काय काम आहेत? त्यांची कामं भरपूर आहेत, त्यांचा पूर्ण मतदारसंघात प्रभाव आहे, संपर्क आहे, लोकांची जी कामे असतील ती ते सर्व करत असतात, तर कुठल्याही पक्षाचा असू, विरोधी पक्षाचा जरी असला तरी ते कामं करत असतात। त्यांनी मतदारसंघात उल्लेखनीय कामं केलेली आहेत, घोरपडीचा घोरपडीच्या पुलाचं देखील त्यांनी उद्घाटन केलेलं आहे, भूमिपूजन केलेलं आहे, फ्लायओव्हरचं देखील भूमिपूजन केलेलं आहे, दोन्ही रेल्वे जे गेट आता होतात ते सुद्धा आता पूर्ण चालू होऊन त्यांचा व्यवस्थित जा रेल्वेची वाहतूक सुरळीत होणार आहे। त्यानंतर त्यांनी मतदारसंघात अनेक भरीव कामे केलेली आहेत। नमस्कार,
सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण आहे आणि 20 तारखेला मोठा फेस्टिवल होणार आहे निवडणुकीचा आणि 23 तारखेला त्याचा रिझल्ट होणार आहे. म्हणून सगळीकडे राजकीय नेत्यांची धावपळ चालू आहे. सो त्याच निमित्तानं आज आम्ही आमचे मुख्यमंत्री गोव्याचे महाराष्ट्र पुण्यामध्ये आलेले आहेत आणि जे कांबळे म्हणून इकडे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी कानोसा घेतला असता की प्रचंड सपोर्ट त्यांना आहे आणि बहुतेक म्हणजे लोकांना कानाकोपऱ्यात गेलं तर असं वाटतं की आणि व्हाईब्स बघितल्या तर सहज ते बरोबरने बाजी मारणार असं मला वाटतं.